मावशीचा फोन आहे. मावशीचा. परवाच बोलले तिच्याशी. आई, आत्याचा सारखा फोन येतोय. तिला बहुतेक सगळं कळलंय. हॅलो. हॅलो देशपांडे सर, अहो तुमच्या मुलीबद्दल कळलं. वाईट झालं. देशपांडे सरांची मुलगी असून असं वागू शकतंय? विश्वासच बसत नाही हो माझा. हॅलो. काय रे मनोहर, तुझी मुलगी इतकी कशी नालायक निघाली. आपल्या घराण्याचं नाव धुळीला मिळवलं कार्टीने. गरज असते तेव्हा हा जग पालत घातलं, हात जोडून विनवण्या केल्या तरी कोणी मदतीला येणार नाही ठुंकून सुद्धा. पण आता गरज नसतानाही फोन करून एकच प्रश्न सगळे जण विचारतायत. मनोहर, तुझी मुलगी अशी कशी वागली? एका सेकंदात तिने आमची सगळी स्वप्न धुळीला मिळवली आहे. तुमच्या मुलाच्या नादी लागून भाऊजींनी बाबांच्या तब्येतीचं कारण पुढे करून ना आम्हाला सगळं लपवायला लावलं आणि आम्हाला आपापल्या घरी राहायचा सल्ला दिला. कार्तिक आणि सानिकाचं हे वैध लग्न असत ना, तर मी अख्ख्या गावाला पेढे वाटले असते, आनंद साजरा केला असता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. चांगला टाइमपास चाललाय तुझा. तुझं काम कर ना. तेच करत होती रे, कंटाळा आलाय मला. बघ ना घरात सगळं वातावरण कसं सॅड झालंय. आता व्लॉगही नाही करू देते आई. लुक काय देतोयस? हे सगळं ना तुझ्यामुळेच घडतंय. मुक्ता, ऑलरेडी माझं डोकं खूप फिरलंय. तू अजून माझ्या डोक्याला शॉट देऊ नकोस. हो ना, मग लग्नच का केलंस तिच्याशी? लग्न केलंस ते केलंस, मग घरी का नाही आणत आहेस तिला? लॉंग डिस्टन्स मॅरेज आहे का तुमचा? तुला पण आपल्या घरच्यांसारखी सवय लागली आहे का ग? काही झालं की कार्तिक जबाबदार, कार्तिक नालायक, कार्तिक मूर्ख. तुमच्या सगळ्यांचा ना कंटाळा आलाय मला. हो ना, इतके गट्स आहेत तर मग आण ना तिला घरी, संपव विषय. तुझ्यात आहेत गट्स? आहेत का? मग विचार तुझ्या लाडक्या इंद्रा दादाला, जाप त्याच्याच मुळे झालं हे सगळं.
ह्या तातूची काय चुकी होती रे? लग्न तू केलंस तोपर्यंत ओके होत, पण काय कार्तिक काय चाललंय? कधी सॉल्व्ह होणार आहेत हे सगळे प्रॉब्लेम? त्या सानिकाशी तर मला लग्नच करायचं नव्हतं. 5 दिवस त्या सितारा लॉज मध्ये होतो तेव्हाच कळलं होतं की ही मुलगी मला विकून खाणार आहे. जो काही प्रॉब्लेम आहे ना तो प्रॉब्लेम आजच संपवून टाक दादाशी बोलून. काय ना कायमची कटकट मिटवून टाकतो सगळी. कार्तिक दादा ऐक ना. दादा मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं. अरे दादा ऐक ना, ती सानिकाने काल जे काही तोंड फाडलंय ना ती सगळी नाटक आहेत. मी काही केलं नाहीये त्यामुळे मी काही जबाबदारी घेणार नाही. अरे दादा ऐकून तर घे ना. काय ऐकू मी करते? काही समजवण्याच्या पलीकडे गेली आहे तुझी बुद्धी. मग नको समजवूस. मी पण तुला माझा डिसिजन सांगायला आलोय. मी कुठलीही जबाबदारी घेणार नाहीये. ठीक आहे, जबाबदारी घेणार नाही आहेस ना तू? एक मिनिट. आई आई जरा बाहेर ये. आई एक मिनिट. काय झालं आई? आजपासून मी इंद्रा ट्रान्सपोर्टच्या CFO ची पोझिशन सत्तूला देतोय. काय? अरे मी काय माशा मारायच्या? मग दादा हे अति होत आहे. अति तू केलंस कार्तिक. अग आई तू बोल ना काहीतरी. तू प्रत्येक वेळी गप्प का राहतेस? कार्तिक काय बोलायचं? कार्तिक अजून किती त्रास देणार आहेस तू सगळ्यांना? कार्तिक तुझ्यामुळे आईच्या तब्येतीला त्रास झाला, तुझ्यामुळे देशपांडे सरांच्या घरी ते घडलं जे कधीच घडायला नको होत. अरे सानिकाची तिच्या बाळाची जबाबदारी झटकतोयस तू कार्तिक. माझ्या पर्सनल आयुष्यात जे काही घडतंय त्याचा आपल्या कंपनीच्या कामाशी काय संबंध आहे? कसं ना कार्तिक, जो माणूस आपल्या पर्सनल आयुष्यातल्या जबाबदाऱ्या झटकतो तो कंपनीच्या जबाबदाऱ्या काय पार पाडणार? कार्तिक इंद्रा जो निर्णय घेतो ना तो योग्यच असतो. नीट विचार करून घेतो तो निर्णय. पण इंद्रा मी म्हणजे मला हे जमेल? किती भोळेपणाचा हा म्हणतोस रे. एक नंबरचा गेमर आहेस गेमर, आणि साधा सुद्धा नाही हार्डकोर गेमर आहेस. बादली चमसे भिंतीवरती फडकं मारता मारता माझ्या कंपनीवरती फडकं मारलास रे तू. भास कार्तिक बासच झालं ना मग. प्रत्येक वेळी माझे हक्क माझे अधिकार तू या सत्तूला देतोस आणि मला नालायक ठरवतोस. मी जर तुझ्या डोळ्यात इतकाच खुपत असेल ना तर मला भाऊ म्हणण्याचा अधिकार सुद्धा काढून घे. हेच तर कळत नाही ना तुला कार्तिक. मनात आलं तेव्हा नातं जोडलं, मनात आलं तेव्हा नातं तोडलं. अरे त्यापेक्षा नातं निभवायला शिक कार्तिक. सुखी राहशील तू पण आणि तुझ्या आजूबाजूचे पण. इंदिरा काय तू पण सकाळी सकाळी मस्करी करतोयस? सर तुम्ही मस्करी नव्हतो करत, सिरियसली बोलतोय. कंपनीचा न्यू CFO आहेस तू, लाग का मला? अरे माकड उड्या मारणाऱ्याला तू अचानक लॉंग जम्प मारायला सांगशील कसं होईल? सत्तू तुला मी किती वेळा सांगितलं स्वतःला कमी लेखत जाऊ नकोस. नाही ठीक आहे. अरे पण हे सगळं जमेल का मला? सत्तू
नवीन आहेस, मान्य. तू घाबरतोयस कशाला? आणि आपली कंपनी फार काही मोठी नाहीये. त्या कार्तिकने कधी कंपनीत लक्षच घातलं नाही. तू पण शिकशील हळूहळू. नाही, तू म्हणतोस तर मी शिकेन हळूहळू. पण इंदिरा, या सगळ्यात जर मी तुझ्यापासून लांब जाणार असेल ना, तर मला नाही जायचंय, मला नाही करायचंय काम. कर दी ना छोटी बात. तू अरे माझ्यापासून लांब का जाशील? तू माझ्या सख्या भावापेक्षा जास्त जवळचा मानतो मी तुला. ते सांगायची गरज नव्हती, ते माहिती आहे मला. इंदिरा, या कार्तिकला कधी अक्कल येणार आहे? माहित नाही यार. कार्तिक मुळे दीपिका मॅडमच्या घरी वहिनींशी काही बोलणं झालं काल नंतर? तू काल मी त्यांच्या घरातून निघताना देशपांडे सर औषध घ्यायला नकार देत होते. तू बाकी काहीही होऊ दे, ह्या सगळ्यात जर देशपांडे सरांच्या तब्येतीला काही झालं ना तर. ऐकताय ना? थोडं काहीतरी खाऊन घ्या तुम्ही. आता असं का करताय? कालपासून अन्नाचा एक कण नाहीये तुमच्या पोटामध्ये. औषधं घेतलेली नाहीये. तुम्ही खात नाही म्हणून मुलींनीही काही खाल्लेलं नाहीये कालपासून. तुम्ही ऐका ना. माझ्यासाठी वेगळं कोणी काही करण्याची गरज नाही. ज्याला खायचं असेल तो खाई. आणि माझ्या बाबतीत बोलायचं तर कालपासून माझी भूक मेली. तुमच्यासाठी जीवाचा आटापिटा करते मी. तुम्हाला समजत का नाहीये? ती पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलायला लावू नकोस. आई प्लीज, अशी सकाळ सकाळ रडू नकोस ना. बघ ना ग, ऐकतच नाहीये, काहीच खात नाहीये. आपण बोलू. दीदी, आज आपण सगळे एकत्र बसून नाश्ता करूया ना? हो चालेल ना. काय बाबा? बाबा प्लीज थोडस तरी खाऊन घ्या आमच्यासाठी म्हणून. तुम्ही खाऊन घ्या. मेलेल्या माणसाला अन्न पाण्याची गरज नसते. बाबा हे बघा, मी आता तुमचं काहीही ऐकणार नाहीये. मला मान्य आहे काल जे काही झालं त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होता. आम्हाला सगळ्यांनाच त्रास होतो. पण म्हणून अन्न पाणी सोडून देणं हा त्यावरचा उपाय असू शकत नाही ना. ते काही नाही, तुम्ही प्लीज काहीतरी खा. खाल्लं का? नाही. आदितीला खायला द्या. ठीक आहे, मी
घेऊन जाते ताईसाठी. ताई अंगत दीपू घाबरवलंस. हे बघ दीपू, सासूबाईंनी माझ्यासाठी बांगड्या आणल्या होत्या, पण कालच्या गडबडीमध्ये त्या मला देऊ नाही शकल्या आणि इथेच विसरून गेल्या. मी जयश्री साळगावकर, मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले. अग मी ठेवणार नाहीये ह्या, त्यांना परत करणार आहे, मी फक्त ट्राय करत होते. ऐक ना, तू घालून बघ. अगं नको. बघ ना, ऐक ना ताई. बघू ना, तुला बसताय का? माप चुकलं असेल बहुतेक. तुला काय हवं होतं? तू का आलीस इथे? घे, खाऊन घे. माझा आता मूड नाही, मी नंतर खाईन. नाही प्लीज, थोडस काहीतरी खाऊन घे. दीपू म्हंटल ना मला भूक नाही, मी नंतर खाईन. नाही अगं, असं करून कसं चालेल? थोडी तरी काळजी घ्यायला हवी ना. घे, खाऊन घे. दीपू मला उगीच लेक्चर देऊ नकोस हा, म्हंटल ना नंतर खाईन. तू जा ना. बाबा मला माहिती होतं तुम्ही मला माफ कराल. थँक्यू सो मच. खाऊन घे. तुझ्या कर्माची फळ तुझ्या पोटात वाढणाऱ्या जीवाला भोगायला लावू नकोस. त्याच्या जीवासाठी तरी खा. सासूबाई तर मला ओळखत सुद्धा नाही आणि या बांगड्या माझ्या मापाच्या नाही, पण मग त्या इथे आल्या कशाला होत्या?